रामकृष्ण हरिमावली वारीचे अनुभव हा दुसरा भाग खास आषाढी एकादशीच्या निमित्ताने आपल्यासोबत घेऊन आलोय. वारी म्हणजे नेमकं काय? तर माणसाला दुसऱ्या माणसासोबत देवाच्या साक्षीनं भेटण्याचा सोहळा म्हणजे वारी आहे. वारी म्हणजे फॅशन नाही, वारी म्हणजे बाजार नाही, वारी म्हणजे काही दुसऱ्या गोष्टी नाही. अलीकडे हल्ली काही वारकरी याच्यात असे घुसलेत की बाबा क्लायमेट चेंज करायचं आहे, त्या लोकात जाऊन मिसळायचं आहे, काहीतरी वेगळं पाहायला भेटेल, ह्या हेतूनं खरं तर त्या वारीत सहभागी व्हायचं. परंतु खास त्या वारीचा आनंद त्यांना मात्र घेता येत नाही, वारीसोबत त्या एकरूप होता येत नाही. खरं तर 10-15 दिवस या वारीचा अनुभव घेतल्याच्या नंतर माणसाला देवत्व प्राप्त होतं. ज्ञानोबा तुकोबांसोबत चालत असताना, लेकरासारखं त्या पालखीसोबत चालत असताना जो आनंद होतो तो या जगाच्या गगनात कुठंच सापडणार नाही, एवढा तो प्रचंड मोठा आनंद आहे. त्या पालखी सोहळा चालत असताना त्या माऊलींच्या पादुका किंवा तुकाराम महाराजांच्या पादुकाला स्पर्श झाला तर माणसाला काहीतरी आयुष्यातलं सगळ्यात मोठं मिळवलं आहे अशा पद्धतीचा भास व्हायला लागतो. त्या दिंड्यामध्ये चालत असताना आजूबाजूला कितीतरी महिला आंघोळ करत असतात, सोयीसुविधा नाही, सगळ्या गोष्टी आहेत, पण एवढं सगळं असताना सुद्धा कधी वासना माणसाच्या मनात तयार होत नाही आणि हीच वारी शिकवते. कधीच वासना त्या वारीत तयार होत नाही. त्या वारीमधनं चालत असताना एखाद्याला चुकून धक्का लागला, लात लागली, पाय लागला तर राग येत नाही, क्रोधही माणसाच्या मनात तयार होत नाही, आता ह्याला उचलून आपतो असंही कधी वाटत नाही. तर माणूस माऊली म्हणून त्याचा चरण स्पर्श करून पुढं निघून जातो. खरं तर हे वारीचं सत्व आहे. जेवायला बसल्याच्या नंतर दिंड्या ज्यावेळेस मुक्कामाला थांबतात, स्वतः ताट घ्यायचं, धुवायचं आणि जेवण करायचं आणि जेवून पुन्हा ताट धुवायचं आणि ठेवून द्यायचं. कितीही मोठा असो, काहीही असो, जी मी अमुक आहे, मी तमुक आहे, या सगळ्या गोष्टी गळून पडतात. मी फक्त सच्चा एक विष्णू भक्त आहे, पांडुरंगाचा भक्त आहे आणि अशा पद्धतीची ती भावना तयार होते आणि त्यातनंच खऱ्या अर्थानं मला वाटतं माणसाला देवत्व प्राप्त होतं. चालत असताना वारीमध्ये काहींचे गुडघे दुखतात, पिंढऱ्या उठतात, पण त्याला कापडं बांधून ही लोकं पुढं पुढचा प्रवास खरं तर पुढं जातात. या वारीमध्ये आजूबाजूचं वातावरण म्हणजे कुचाळक्या करायच्या, कुणाला तरी नावं ठेवायची, अजिबात ह्या वारीत नसतंच की बाबा ह्यानं असं केलं, त्यानं तसं केलं, किंवा महिला मंडळी ही आपण असं म्हणतो की ह्याचं त्याला पोटात राहत नाही महिलांच्या, पण या वारीमध्ये असं काही होतच नाही. कारण की ते गळ्यामधला टाळ कशासाठी, हातामधला विणान, पखवाज नेमका काय काम करतो, तर या सगळ्या गोष्टी विसरून फक्त पांडुरंग हा एक चित्ती, फक्त पांडुरंगाचं ध्यान, बाकीचं काही घेणं देणं नाही. यानं बांध कोरला, त्यानं आंबे नेले किंवा त्यानं काय केलं, अशा अजिबात ज्या आजूबाजूचं घरातल्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळं विसरून जातं माणूस. म्हणजे ज्या चुकीच्या गोष्टी आहेत, जे काहीतरी उलशीक बुद्धी किंवा छोटासा संकुचित विचार जो माणसाच्या मनात असतो ना, तो सगळा संकुचित विचार या वारीच्या निमित्तानं निघून जातो. आणि 15 दिवस जो या वारीमध्ये टिकून वारी करतो, पाऊस पाणी आहे, वारा आहे, सगळ्या संकटामध्ये, त्या सगळ्या संकटामध्ये पंढरपूरच्या दिशेनं जाऊन आषाढी एकादशीच्या निमित्तानं त्या पांडुरंगासोबत हात जोडतो ना, त्याच पांडुरंगाच्या मंदिराच्या समोर, त्यावेळेला खरं तर त्याला दैवत्व, त्याच्या देव निर्माण होतो. असं म्हणतात गावाकडं, वारीतनं एखादा माणूस जर घरी आला ना तर त्या माणसाचे पाय पुजले पाहिजे, त्याचं दर्शन घेतलं पाहिजे. एखाद्यानं वारी केली तो घरी आल्याच्या नंतर, म्हणजे गावातले बरेच लोक ज्यांना वारी करता आली नाही त्यांना काहीतरी अडचणी होत्या, तर ते लोक त्या वारी करून आलेल्या माणसाच्या पाया पडतात. कारण की हा माणूस वारी करून आला आहे म्हणजे देव या माणसाचा, देवाचा अंश या माणसात आला आहे. कशामुळे आला आहे? तर त्यानं वारीत 15 दिवस ते सगळं सहन केलं आहे. वारीतल्या त्या अनुभवासोबत त्या माणसानं जुळतं मिळतं करून गेलं आहे आणि आजूबाजूच्या सगळ्या लोकांमध्ये राहून त्याच्यात देवत्व निर्माण झालं आहे. त्या देवत्वाला तो नमस्कार असतो. आणि खरं तर हाच वारीच्या माध्यमातून देव तयार करण्याचं काम होतं. हीच ती वारी आहे. आषाढी एकादशीच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा. जय हरी विठ्ठल. चाल लाग जर दाहलो, अधीर लागली नजर कळसाला, पंच प्राण हे तल्लीन, आता पाहीन पांडुरंगाला, देखिला कळस डोहिला, तुळस धावितो चंद्र भागेसी, समीप ही दिसे पंढरी, याच मंदिरी माऊली मा